नमस्कार दीपक भाई। नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वर सूर्यवंशी। मी वेलकम सीडचा प्रतिनिधी खानदेशी भाग पाहतो। बरं, शेतकरी बंधूंना आपण जाणून घेऊ। दडवेल गावामध्ये प्रगतशील शेतकरी आहेत दीपक आनंदा पाटील यांच्याकडनं ह्या काकडीची कधी लागवड केली आणि कसा माल निघतोय, काय रेट भेटतोय आपण जाणून घेऊ। दीपक भाऊ, आपलं नाव सांगा पहिले। नाव दीपक आनंदा पाटील। दीपक आनंदा पाटील। आणि गावाचं नाव? दडवेल, तालुका परोडा, जिल्हा जळगाव। मोबाईल नंबर? 92 84 68 39 10। बरं, ही जी काकडी लागवड केली आपण, ही कुठल्या कंपनीची लागवड आहे? ही वेलकम कंपनीची सुजाता। वेलकम सीड कंपनीची सुजाता आहे। बरं, ह्या काकडीविषयी तुम्हाला आता ह्या शेतामध्ये यांनी एक पॅकेट दुसऱ्या कंपनीचं लावलंय, त्या व्हरायटीमध्ये आणि ह्या व्हरायटीमध्ये काय बदल आहे? भरपूर फरक आहे। भरपूर म्हणजे ती पण सफेदच खीर आहे, ही पण सफेदच आहे, पण त्याच्यात बदल काय? बदल असा आहे, तिच्यावर लवकर व्हायरस पण आला, तिची साईज पण कमी आहे आणि मार्केटला पण विक्रीला प्रॉब्लेम येतो। बरं, हिच्या एका काकडीच्या वजनामध्ये त्या किती काकड्या बसतील? बरं, त्या 2 ते 3 काकड्या। 3 काकड्या बसतात। हे एक काकडीचं वजन आणि ती जी वरटी लावली आहे दुसऱ्या कंपनीची, त्या 3 काकड्या तेव्हा ते एक वजन होईल। आता इथं आपण दळवेल गावातले परगशी शेतकरी ईरवन बाबूंते आहेत, काकांते आहेत। आता यांनी सुद्धा आपण हीच काकडी अगोदर लावली आहे, यांनी लागवड केल्यानंतर जेव्हा यांनी चांगलं उत्पन्न काढलं म्हणून त्यांनी आता एवढी पब्लिसिटी करून टाकली दळवेल गावामध्ये। तर बरेचसे शेतकरी त्यांचं अनुकरण करत आहेत आणि आमचे दीपक भाऊने जो प्लॉट जमवला आहे खूप अतिशय सुंदर प्लॉट आहे। शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, ज्यांना शेडनेट आणि पॉलिहाऊसमध्ये जर खिरा लागवड करायचा असेल तर तुम्ही एक वेळा सुजाता लागवड करून पहा, तुम्ही नवीन दुसरं खिरा पीक कुठल्या अदर कंपनीचं घेणार नाही। बरं बापू, तुमचं एक अभिप्राय सांगा आणि तुमचं पण सांगा बापू, म्हणजे तुम्हाला काय वाटलं या काकडी जी आहे सुजाता याबद्दल तुम्हाला काय वाटलं? एकदम एकदम भारी, एक अशी काकडीच नाही पाहिली आजपर्यंत, पाहिली नाही। बरोबर, एवढी काकडी भारी नाही, एवढी सजलेली आहे एकदम। हा, पाला भरपूर आहे, त्याच्यामुळे मला माल दिसत नाहीये, माल भरपूर लागलेला आहे। प्रत्येक पान परत तुम्हाला 2-2 आहेत आणि पेरे पण जवळजवळ आहे आणि फळाची साईज पण एक्सलंट आहे। साईज बी चांगली। आता तुम्ही लागवड करताय ती कोणती लावतायत? हीच लावायची साहेब। असं आहे का? हो, हीच लावायची। आणि परत हा सीझन